नमस्कार, मी तन्मय टिल्लू। रोकठोक या चर्चात्मक कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत। देशातील एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्णांपैकी 57 ते 58% जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत। हे संकट आटोक्यात आणण्यासाठी डॉक्टर आणि मेडिकल स्टाफ प्रयत्न करतायत, मात्र लसी, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजन पुरवठ्यावरनं केंद्र आणि राज्यात राजकारण सुरू झालंय। केंद्र पुरेसा पुरवठा करत नसल्याचा आरोप राज्य करतंय, तर केंद्रानं हे आरोप फेटाळून लावलेत। कोण खरा बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय यापेक्षा वास्तव काय याकडे सर्वांनीच डोळे झाक केल्याचं दिसतंय। राज्यात अनेक ठिकाणी लस नसल्यानं लसीकरण बंद करण्यात आलंय। ऑक्सिजनसाठी रुग्ण तडफडतायत, रेमडेसिवीरचा काळा बाजार सुरू आहे। रुग्णांचं मरण सुरू असताना कोरोनावरती केवळ राजकारण सुरू असल्याचं चित्र आहे। महाराष्ट्र व्हेंटिलेटरवर असताना कोरोनाचं राजकारण करण्यात सर्वच जण मग्न आहेत आणि यावरच आज चर्चा करूया रोकठोकमध्ये। आणि आजच्या रोकठोकच्या चर्चेत सहभागी होत आहेत शिवसेना आमदार आणि प्रवक्त्या डॉक्टर मनीषा कायंदे आपल्यासोबत असतील थोड्याच वेळात। दुसरीकडे भाजप प्रवक्ते आमदार अतुल भातखळकर आपल्यासोबत असतील, तसंच कोरोना अभ्यासक डॉक्टर अमोल अन्नदाते आपल्यासोबत असतील। मी सुरुवातीला जातोय मनीषा कायंदे यांच्याकडे। ताई, एकीकडे आपण पाहतोय की आरोप प्रत्यारोप तर सुरूच आहेत केंद्राचे राज्यावरती, राज्याचे केंद्रावरती, पण दुसरीकडे रेमडेसिवीरचा काळा बाजार सुरू आहे, ऑक्सिजनचा तुटवडा आहे, नाशिकमध्ये तर परिस्थिती अतिशय भयंकर आहे। गेल्या एक वर्षात ही स्थिती राज्याला का सुधारता आलेली नाही आहे, याकडे लक्ष देण्याची जास्त गरज आहे असं वाटत नाही? मला असं वाटतं की हे सगळं वक्तव्य जे आहे ते एकतर्फी होत आहे। आपण पाहिलं की एक वर्ष झाले महाराष्ट्र सरकार अतिशय यशस्वीपणे कोरोनावर मात करत आहे, किंबहुना मात केलेली होती। आता अर्थात जेव्हा सगळे विरोधी पक्ष आणि अन्य लोक सांगतात मंदिर उघडा, ट्रेन चालू करा, हे सुरू करा, ते सुरू करा, आम्ही सगळे आमचे जे प्रयत्न महाराष्ट्र सरकार म्हणून जे काही केले ते सगळे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून केले। आम्ही कोणालाही थाळ्या आणि दिवे लावायला सांगितले नाही, थाळ्या वाजवायला सांगितले नाही। जे काय प्रयत्न आहे ते WHO, ICMR आणि महाराष्ट्र सरकारची जी पूर्ण मेडिकल यंत्रणा आहे त्या पद्धतीने हे सगळं केलेलं आहे आणि यामध्ये महाराष्ट्र सरकारला यश मिळालंय की महाराष्ट्र सरकारचे जे प्रयत्न आहे ते जागतिक पातळीवर त्याची दखल घेतली गेली। परंतु त्या उलट विरोधी पक्ष काय करतोय की केवळ अनसायंटिफिक गोष्टी करायच्या आणि महाराष्ट्र सरकारला रोज उठून बदनाम करायचं। त्याचे अनेक किस्से वर्षभरातले सांगता येतील, त्याच्या अगोदरचे सांगता येतील। म्हणजे इकडे जनतेला आज आरोग्य पाहिजे, जनतेची सेवा करणं, लोकांची मदत करणं, रस्त्यावर उतरणं। हे लोक रस्त्यावर कशासाठी उतरतायत? तर रस्त्यावर झेंडे घेऊन नाचवतायत आणि ढोल वाजवतायत। हे विरोधी पक्षाने वर्षभर केलेलं आहे। म्हणजे यंदा लोकांच्या जीवाशी खेळायचंय हा एवढा एक मुद्दा दिसतोय। त्यानंतर आता केंद्राकडनं प्रत्येक वेळा, अगदी वर्षभराचा तुम्ही इतिहास बघा, PPE किट लवकर देणार नाहीत, रेमडेसिवीर लवकर देणार नाहीत, अनेक गोष्टी, ते सॅनिटायझर असतील, मास्क, अगदी सुरुवातीचे गोष्ट मी करते। त्यानंतर वर्षभरात महाराष्ट्र सरकार सक्षम झालं। आज 524 हे टेस्टिंग सेंटर उभारले, हे तुम्ही बोलणार नाही, त्याची दखल घेणार नाही। परवा गुजरात हायकोर्टाने काय दणका दिलाय की महाराष्ट्राचं मॉडेल गुजरात का अवलंबत नाहीये। म्हणजे जिकडे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे तिकडे सुद्धा महाराष्ट्राचं अनुकरण करायला सांगताय, हे कशाचं द्योतक आहे। आणि असं असताना आता व्हॅक्सिनेशन वरून आज सुमारे 400,000 लोकांचं व्हॅक्सिनेशन सुरू आहे, 3-4 दिवस पुरेल एवढा व्हॅक्सिनचा साठा आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला मतदान केलेलं आहे। आज माननीय नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यामध्ये महाराष्ट्र जनतेचा हात आहे, आमची मतं आम्ही त्यांना दिलेली आहेत, आम्ही त्यांना टॅक्स भरतो, केंद्राकडे सगळे टॅक्सेस जातात महाराष्ट्रातनं आणि महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही अशा पद्धतीने वागणूक देता की काय तुम्ही मागता। म्हणून हर्षवर्धन जे आहेत आपले केंद्रीय, डॉक्टर हर्षवर्धन केंद्रीय मंत्री आहेत, आरोग्य मंत्री, त्यांचं हे असं वक्तव्य आहे, अरे तुम्ही उत्सुक काय बोलता? म्हणजे दिलासा देण्याचं काम तर राहिलं दूर, एकदा तरी सांगा हो की आरोग्य मंत्री महाराष्ट्रात आले का, कधी त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला का, की काय तुमच्या समस्या आहे? बाकी ठिकाणी लाखांच्या सभा चालल्यात, प्रचार चाललाय, सगळीकडे सगळं चाललंय, महाराष्ट्राच्या जनतेला आज काय पाहिजे? आज महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने लढा देत आहे
सगळेजण कौतुक करतात आहे, पण यांना मात्र आपलं राजकारण करायचंय. आताही माननीय जावडेकरांनी जे वक्तव्य केलं हे केंद्रीय मंत्र्यांचं हे वागणं आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्रातली जनता सगळं काही पाहते. आणि आता रेमडेसिवीर आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 45 वर्षाच्या खाली जे त्यांनाही द्या, 25 वर्षाच्या खाली किंवा प्रवर आहेत त्यांना द्या. आज प्रत्येक राज्याची आकडेवारी आता तुम्ही तुमच्या शो मध्ये दाखवालच की कसं महाराष्ट्र आज लसीकरण करतंय आणि किती तुटवडा आहे. आज 24 सेंटर बंद केले आणि इथे जर का लोकांची जीवाची हानी झाली तर त्याला पूर्णपणे केंद्र सरकार जबाबदार. ताई लक्षात आला मुद्दा, मला याच मुद्द्यावरनं अतुल भातखळकरांकडे जायचंय. अतुलजी, एकंदरीत ताईंच्या वक्तव्याचा सूर आणि नूर पाहिला तर त्यांचं असं म्हणणं आहे की केवळ केंद्र हे भाजप शासित राज्यांवरतीच मेहरबानी दाखवत आहे असा काहीसा चित्र सध्या तरी उभं राहिलेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे असं आहे की या राज्य सरकारचं हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे सत्तेवर आल्यापासून. प्रत्येक वेळेला केंद्र सरकारकडे बोट दाखवायची, नाचता येईना अंगण वाकणं अशी या राज्य सरकारची महावसुली सरकारची अवस्था आहे. आणि त्याच्यामुळे मग ते व्हॅक्सिनेशनचा मुद्दा असेल किंवा इन्फेक्टेड लोकांची संख्येचा मुद्दा असेल, मग कधी सांगायचं अन्य राज्यांचे आकडेच खोटे आहेत, अहो यांनी मृत्यूचे आकडे सुद्धा सुरुवातीला लपवले आणि मग या सरकारने आमच्या दणक्यानंतर हे मान्य केलं की बाबा नाही, आकडे हे चुकीच्या पद्धतीने दाखवले जात होते. आणि आपण सगळ्यांनी पाहिलं की जेव्हा सुरुवातीला पॅन्डेमिक आला तेव्हा मग मृतांची आकडा रिकन्सिलेशन केल्याच्या नावाखाली तो नंतर वाढला. आता लसीकरणाचा एक नवीन मुद्दा त्यांनी शोधून काढला. याचं कारण काय आहे तर लसीकरणामध्ये महाराष्ट्राचं सरकार ऍज युजुअल इन्फेक्टेड लोकांच्या तुलनेमध्ये हे मागे आहे. फ्रंटलाईन वर्कर्सला आपण सर्वात प्रथम त्या ठिकाणी डोस द्यायला सांगितले. आजतागायत सेकंड डोसची सुरुवात झाली. फ्रंटलाईन वर्कर्स मध्ये फक्त 81% लोकांना सरकारने पहिला डोस दिलेला आहे. सेकंड डोस हा 41% लोकांना दिलेला आहे. आता मग आपलं अपयश झाकण्याकरता काय करायचं? तर मग लसीत मिळत नाही, लसीत मिळत नाही. त्या राजेश टोपेने सांगितलं की गुजरातला किती मिळत आहे. अहो गुजरातचा व्हॅक्सिनेशनचा वेग हा 10% वर आहे. तुमचा गेल्या 4 दिवसामध्ये केंद्राने दट्टा दिल्यानंतर तुम्ही दिवसाला 4 लाख करायला लागला. पण किती खोटं बोलावं, त्याला काही मर्यादा आहे की नाही? 6 एप्रिलला राज्याच्या मुख्य सचिवांनी सांगितलं की अद्याप पोहोचतो, आम्हाला 1.6 कोटी डोसेस मिळाले. हे राज्याच्या मुख्य सचिवांनी सांगितले आणि त्यातले 81 लाख डोसेस आम्ही दिले, म्हणजे 21 लाख डोस आता राज्य सरकारकडे आहे. दिवसाला 4 लाख डोस यांच्या म्हणण्यानुसार हे दिले जात आहे, म्हणजे 4 दिवसाचा साठा आहे. पण कुठल्याही प्रकारचा गव्हर्नन्स नाही. तुम्हाला आठवत असेल, तुम्ही पण ही बातमी दिली असणार, लसीकरण सुरुवातीला फ्रंटलाईन वर्कर्सना आणि मेडिकलच्या लोकांना करायचं. कोणी केलं लसीकरण? यांचे शिवसेनेचे ठाण्याचे आमदार, फाटक, मेयर, म्हस्के, त्यांचे चिरंजीव. ते म्हणाले आम्ही लोकांमध्ये काहीतरी भावना निर्माण करण्याकरता, म्हणजे यांना जास्त हक्क आहे ICAR पेक्षा. त्यामुळे हा वसुली करणाऱ्यांचा पक्ष आहे. मी फार राजकारणात जाणार नाही. आता शेवटचा मुद्दा मी मांडतो. लसीकरण खर तर लसीकरणामुळे कोरोना उद्या सकाळी थांबतोय असं नाहीये. दुसरा डोस घेतल्यानंतर सुद्धा कोरोना होऊ शकतो. परंतु ठीक आहे, लसीकरण बाजूला ठेवू. रेमडेसिवीर कोण तयार करतो? ते केंद्र देतं. त्याचा तुटवडा कोणामुळे? ऑक्सिजनचा सप्लाय कोण करत? केंद्र सरकार करत. त्याचा तुटवडा कोणामुळे? आणि त्याच्यामुळे स्वतःच अपयश, घरात बसून राहायचं दिवसभर, मंत्रालयाची पायरी यांचे मुख्यमंत्री चढले नाहीत, फक्त महावसुली हे करत राहणं, वकिलांच्या फियांवर खर्च करत राहणं, 1 रुपयाचं पॅकेज यांनी दिलं नाही.
अतुलजींनी जे मुद्दे उपस्थित केले ताई त्यातील काही मुद्दे खरंच भयंकर आहेत. रेमडेसिवीरचा जसा तुटवडा आहे तसं दुसरीकडे नाशिकमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा असल्यामुळे रुग्णांना बेड सोडावे लागतात, हॉस्पिटलच्या चक्रा माराव्या लागतात. काही दिवसांपूर्वी एका रुग्णानं जीव गमावला होता, त्याला ऑक्सिजन मिळाला नव्हता म्हणून. ही परिस्थिती खरंच भयावह आहे. आता ही भयावह परिस्थिती सगळ्या जगभर आहे, परंतु अतुल भाटकळकर हे असं दाखवत आहे की हे महाराष्ट्रामध्येच होतात. ना कबूल करत नाहीये, परंतु आज जागतिक महामारी आहे. आज जगामध्ये कोणताही विरोधी पक्ष तिथे अशा पद्धतीने भांडत नाहीये, अशा पद्धतीने वागत नाहीये जे महाराष्ट्रात आणि भारतात सुरू आहे. मला सांगा ना, जगाच्या पाठीवर कोणता हेल्थ मिनिस्टर अशा पद्धतीने एका राज्याशी सापत्न वागणूक करतोय. आणि ज्या पद्धतीने हे विरोधी पक्ष वागतात आहे, अक्षरशः लोकांना यांची लाज वाटते. अतुलजी, मी येतो तुमच्याकडे. इतकं खोटं बोलायचं म्हणजे यांचं हे अगदी ब्रीद वाक्य आहे की खोटं बोल पण रेटून बोल. हे त्यांना शिकवलेलंच आहे, ही त्यांची शिकवण. रोज उठून त्यांना कुठून तरी वर्ण येते आणि त्या पद्धतीने ही लोक बोलत असतात. कधी मध्येच वाजेचा विषय आता विषय वॅक्सिनेशन. आजच्या चर्चेचा विषय आपला तो नाहीये. मुळात राजकारणात आपण घुसूयात, नको राजकारणाकडे नको वळूयात. मला भाटकळकरांकडे जायचंय. नाही, नक्कीच नक्कीच. काही मुद्दा लक्षात आलाय की अतुलजी, सामंजस्यानं हा प्रश्न सुटत असेल तर नेमका पर्याय काय विरोधी पक्षाकडे? नाही नाही, असं आहे की डॉक्टर अमोल अंधदाते तर डॉक्टर आहे, त्यांच्याकडे सगळ्या फिगर्स आहेत, त्यांना विचारा ना तुम्ही. नाही, त्यांच्याकडे मी जाणारच आहे. मला मला एवढंच सांगा की विरोधी पक्षाकडे पर्याय काय जर हा प्रश्न. हो, बोला बोला. हा बोला ना. मी तेच म्हणतोय, विरोधी पक्षाकडे आता पर्याय काय उपलब्ध आहे? समजा हे राजकारण बाजूला ठेवलं तर विरोधी पक्षाकडे नेमके काय पर्याय आहेत? टेस्टिंग, ट्रेसिंग, आयसोलेशन आणि ट्रीटमेंट ही करायला पाहिजे. पण मधल्या काळामध्ये आपण टेस्टिंग हे अत्यंत कमी केलं. जम्बो कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाला मुद्दा सोडून द्या, पण तो तुम्ही बंद करून टाकले आणि त्याच्यामुळे जे काम करायला पाहिजे होतं ते या राज्य सरकारने पहिल्या दिवसापासून केलं नाही. आता मध्ये कोरोनाची संख्या कमी झाली तर यांनी सगळे प्रयत्न सोडून दिले. यांनी म्हणजे यांना एवढं सुद्धा व्हिज्युलाइज करता येत आंदोलन कोण करत होतं विचार या काळामध्ये काय होणार जी. पण विचार रोज उठून आंदोलन कोण करत होतं, गर्दी कोण जमा करत होतं, लोकांना कार्यकर्त्यांना कोण भडकवत होतं हे विचारा ना यांना. तेव्हा सुद्धा आम्ही ही भूमिका घेतली की आमचं राज्य सरकारला आणि आम्ही जनतेच्या बरोबर कायम. मंदिर चालू करा, देव चालू करा. त्या ठिकाणी माझा तर थेट आरोप आहे की भारतीय जनता पार्टीमुळे महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा फैलाव झालेला आहे. बोलणं केलं पाहिजे, त्याचं प्रोडक्शन वाढवलं पाहिजे, देशातल्या अन्य राज्यांशी बोलून त्यांच्याकडनं व्हेंटिलेटर मागवले पाहिजे. अतुलजी, खरंच मुद्दा लक्षात आला. खर तर कोण चुकतंय, कोण बरोबर आहे, हाच हा खरा प्रश्न आहे. आणि यातनं नेमका काय पर्याय समोर येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि याच पर्यायाची चर्चा करायची आपल्याला डॉक्टर अमोल अन्नदाते यांच्याकडनं. या सगळ्यावरती काय नेमके पर्याय त्याची चर्चा होणं गरजेचं आहे. त्याला काय पर्याय ते पाहणार आहोत. एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबतोय, लगेचच परत येतोय. पात्रा रोखठोक. ब्रेक नंतर रोकठोक मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मी थेट जातोय डॉक्टर अमोल अन्नदाते यांच्याकडे. डॉक्टर, आपण पाहिलंच की राजकारण तर जोरदार रंगू लागलेलं आहे, मात्र हा काही पर्याय नाहीये किंवा सातत्यानं केंद्राने राज्याकडे बोट दाखवायचं, राज्यांनी केंद्राकडे बोट दाखवायचं, हा काही पर्याय होऊ शकत नाही. पण मग लसींचा जो सोकॉल्ड तुटवडा निर्माण झालेला आहे राज्यामध्ये, त्याला नेमका पर्याय काय? आवाज येतोय तुमचा, बोला. मला वाटतं तुम्ही जसं म्हणता कोण काय केलं कोण काय केलं नाही, याच्यापेक्षा मला मनीषाताईंनाही काही गोष्टी सांगायच्या आहेत ज्या त्या माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचून
त्यांनी करून घेतल्या तर खूप चांगलं होईल. आणि भातखळकरजींनाही केंद्रासाठी काही मुद्दे सांगायचे. आणि मनीषाताई एक आमची अशी एक छोटीशी, मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी तज्ज्ञांकडून माझ्यासारख्या डॉक्टर अनेक गोष्टी रोज लिहितायत बोलतायत पण या गोष्टी कुठेही ऐकल्या जात नाहीत. आम्हाला काही म्हणजे वी आर नॉट हर्ड. आमचं कोणी का ह्या नेत्यांना वेळच नाहीये हे सगळं वाचायला बघायला मला माहित नाही. एक लक्षात घ्या, आपल्या जो लसीच्या तुटवड्याबद्दल मनीषाताई सांगतो की आणि सगळ्यांनाही म्हणजे व्ह्युअर्सनी लक्षात घ्यावं किंवा त्यांनी ते स्वयंस्फूर्तीने करायला सुरुवात करावं, लसीचा तुटवड्याचा प्रश्न आपल्याला आता तात्पुरता सोडवायचा असेल तर आपल्याला राज्याने अधिकार दिलेले आहेत आणि आपलं दोन डोसचं कोविशिल्डचं जे अंतर आहे ते आपल्याला 8 आठवड्यांच्या ऐवजी 12 आठवडे करून महाराष्ट्राने देशासमोर एक आदर्श उदाहरण करून द्यावं. याचे दोन फायदे होतील की दुसरा डोस जो आहे तो लांबल्यामुळे जो 8 आठवड्यांनंतर 70% इम्युनिटी लोकांना मिळणार आहे ती 12 आठवड्यांनंतर 90% मिळेल. आणि जो दुसरा डोस लोक घेणार आहेत, पहिला डोस घेऊन इम्युनिटी सुरू झाली आहे, मृत्यू टळू शकतात एका डोसमध्येही काही प्रमाणात. दुसरा डोस जो आपण पहिल्या व्यक्तीला म्हणजे ज्यांनी पहिला डोस घेतलाय त्याला देतोय त्याच्यापेक्षा इतरांना तो पहिला डोस म्हणून दिला जाईल. अशा प्रकारे आपल्याला दुप्पट जनता आपल्याला कव्हर करता येईल. कारण आताच्या स्पीडनी मनीषाताई जर आपण गेलो तर अख्ख्या महाराष्ट्राचं लसीकरण करायला आपल्याला 6 वर्ष लागतील आणि तोपर्यंत कितीतरी लोकांचे जीव गेलेले असतील. भातखळकरजी, माझी विनंती असेल, आम्ही 12 जानेवारीला एका कार्यक्रमातच मी सांगितलं होतं की हे अंतर 8 आठवडे ठेवा. ही गोष्ट केंद्राला करायला जवळपास 3 महिने लागले तर इतका 3-3 महिन्याचा वेळ नका घेऊ या साध्या डिसिजन्सला. जगभरचे तज्ज्ञ सांगतायत, तुम्ही हे का ऐकत नाही मला काही कळतच नाही. का या गोष्टींमध्ये पॉलिटिकल नरेटिव्हच नाहीये म्हणून तुम्हाला याच्यात इंटरेस्ट नाही मला माहित नाही. दुसरी गोष्ट की आपल्या राज्यामध्ये आपल्याला तातडीने जर काही करायची गरज असेल तर बेड्सचा तुटवडा प्रचंड आहे आणि बेड शिवाय ॲम्ब्युलन्सेसमध्ये अगदी आमच्या ग्रामीण भागामध्ये रस्त्यावरती लोकांचे जीव जात आहेत कारण खूप व्हिरुलन्स खूप जास्त आहे याचा. आताच्या घडीला आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्रात फक्त 60,349 ऑक्सिजनचे बेड आहेत आणि प्रत्येक विभागवार जिल्हाधिकाऱ्यांकडे वैद्यकीय क्षेत्रातून बेड्सच्या कमतरतेचे आकडे गेलेले आहेत पण त्याच्याकडे कोणाचं लक्षच नाहीये. खरं अमोलजी तुम्हाला थोडासा थांबवतो, आपल्याकडे वेळेची मर्यादा देखील आहे. तुम्ही फार महत्वाचे मुद्दे कारण या थोड्या वेळात उपस्थित केलेले आहेत त्यावरती आपण अतुल भातखळकर आणि मनीषा त्यांची कमेंट घेऊयात. अतुलजी, समन्वय साधला जाईल राज्य आणि केंद्रामध्ये यापुढे असं वातावरण पाहायला मिळेल, सकारात्मक वातावरण पाहायला मिळेल? हे राज्य सरकारच्या भूमिकेवर अवलंबून आहे. उभ्या देशाने हे पाहिलेलं आहे की पॅन्डेमिकच वार आल्यापासून नरेंद्र मोदींनी आणि केंद्र सरकारने अतोनात काम केलं, सर्व राज्यांशी समन्वय केला. तुम्ही मला एक राजकीय स्टेटमेंट केंद्रातल्या कुठल्याही नेत्याचं हे मला गेल्या वर्षभरातलं या संदर्भातलं दाखवा. आणि त्याच्यामुळे मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे आणि या राज्य सरकारचा इतिहास काढा वर्षभराचा, हे पहिल्यापासून केवळ आणि केवळ या ना त्या कारणाने केंद्र सरकारवर दूषण देत आहेत. आता लेटेस्ट कोरोनाचा आहे, लसीकरणाचा आहे. अहो, 1 कोटीपेक्षा जास्ती डोसेस आत्ता देशामध्ये 3 राज्यांना मिळाले, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान. राजस्थान मध्ये कोणाचं सरकार आहे? काँग्रेसचं आहे ना. युपी मध्ये आमचं सरकार आहे. मग युपीला जास्ती मिळायला पाहिजे होते. डोसेस कशाच्या आधारावर दिले जात आहे? मुद्द्यावरती चर्चा करतोय असं पाहायला तरी मिळत आहे, असं व्हायला नको. मात्र मला मनीषाताईंकडे जायचंय की अमोल अन्नदात्यांनी फार चांगले मुद्दे मांडले आणि त्यांनी काही सूचनाही महत्वाच्या केल्या, त्याचं पालन येत्या काळात होताना पाहायला मिळेल किंवा राज्यामध्ये थोडी फार परिस्थिती सुधारलेली पाहायला मिळेल? अमोल अन्नदाते हे तज्ज्ञ आहेत, मी स्वतः त्यांना अतिशय माझा चांगला परिचय आहे, त्यांच्या हॉस्पिटललाही मी भेट दिलेली आहे आणि ते अतिशय डेडिकेटेड डॉक्टर आहेत आणि त्यांच्या या सूचना ज्या आहेत मी निश्चितच, आणि ते खूप ऍक्टिव्ह रायटर आहे, इज अ प्रोलिफिक रायटर, स्पीकर, त्याच्यामुळे या त्यांच्या सूचना नक्कीच मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवेन, यामध्ये कोणतंही दुमत नाहीये आणि त्यांनी अशाच चांगल्या सूचना देत राहाव्यात. आणि दुसरं मला सांगायचं आहे की मी विरोधी पक्षांना पुन्हा पुन्हा आवाहन करते की हे सगळं लोकांच्या जीवाशी आपण खेळू नये. या वॅक्सिनेशन आणि प्रत्येक गोष्टीवरून राजकारण करायला पूर्ण आयुष्य पडलेलं आहे,
हा कठीण काळ आहे महाराष्ट्रासाठी. यामध्ये आपण राजकारण करू नये, सरकारला साथ द्यावी. मुख्यमंत्री उदार मनाचे आहेत. नाही ठीक आहे, ताई काय ताई एका हाताने वाजत नसते आणि या सर्व आरोप प्रत्यारोपांच्या धुमश्चक्रीत सामान्य माणसाचे हाल काही थांबलेले नाहीये. हेच सध्याचं चित्र पाहायला मिळतंय असं म्हणायला हरकत नाही, कारण कोरोना संकट काही अजून गेलेलं नाहीये आणि कडक निर्बंधांच्या नावाखाली सुरू असलेल्या अघोषित लॉकडाऊनमुळे राज्यातील अनेक उद्योगधंदे सध्या तरी ठप्प आहेत. अनेक कष्टकरी रोजच्या त्रासाला गोंधळलेला आहे, त्रासला गेलेला आहे. काहींनी गावची वाटही धरली. या अपयशासाठी कोणत्या सरकारला जबाबदार धरावं याचं उत्तर अद्याप तरी नाही. एकंदरीत परिस्थिती भयावह आहे. राजकारण न करता यातून लवकरात लवकर तोडगा निघणं हे अधिक गरजेचं आहे. ते लवकरच होईल आणि महाराष्ट्रातील ही स्थिती पुन्हा सर्वसामान्य होईल, हीच अपेक्षा करूया. चर्चेला आज इथेच थांबतोय. मान्यवरांनी आज चर्चेसाठी वेळ दिला, त्यांचे मी आभार मानतो. आणि रोकठोक मध्ये इथेच थांबतोय. पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. छत्रपतींचा विचार म्हणजे